सांगलीच्या प्रतापसिंह उद्यानात 2 कोटी रुपये खर्च करून पक्षी संग्रहालय आणि शिवसृष्टी साकारली जाणार असल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली. रणगाडा, शिवसृष्टी आणि पक्षी उद्यान यामुळे शहराच्या वैभवात आता भर पडणार आहे. यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. कुपवाडसाठी नवीन उद्यान विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारे बीओटी होणार नाही असंही सूर्यवंशी यांनी सांगितलंय. यावेळी उपमहापौर उमेश पाटील, सभापती निरंजन आवटी, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, गटनेते मेनुद्दीन बागवान, उत्तम साखळकर, विष्णू माने इत्यादी उपस्थित होते. विकासासाठी सर्व पक्ष पदाधिकारी एकत्र आल्याचे यावेळी पाहायला मिळालं. कुपवाड महापालिकेमध्ये प्रतापसिंह उद्यान म्हणून प्रसिद्ध उद्यान आहे. त्याच्या शेजारी आपण जे काही भाग आहे तो भाग डेव्हलप करायच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न चालू होता. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे सर्व पदाधिकारी आम्ही तिथं जाऊन व्हिजिट करून आलो आयुक्त साहेबांसोबत. आणि तिथं आपल्याला दिल्ली मुख्यालयातून भारतीय सेनेच्या T55 हा रणगाडा आपल्याला महापालिकेला मिळाला आहे. तो रणगाडा आपण तिथं ठेवतो आहे. त्या रणगाड्याची चबुतरा आणि त्याचं सुशोभीकरणासाठी आपण 24,89,000 आपण टेंडर काढलेलं आहे काल. त्याचबरोबर उद्यान सुशोभीकरण करून तिथं आपण शिवसृष्टी आणि तिथला आसपासचा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी 43,57,000 टेंडर काल काढलेलं आहे. हे जे आमच्या दृष्टीनं हे बाग महत्त्वाचे आहे. ह्याला जुना इतिहास आहे. इथं पक्षी संग्रहालय होतं आणि ते पक्षी संग्रहालय बंद पडून तिथं जे काही आता दुरावस्था त्याची झाली होती ती सुधारणा करण्यासाठी तिथं आपण पक्षी संग्रहालयही चालू करतो आहे. त्याची आपल्याला परवानगी मिळते. 1 कोटीचा पक्षी संग्रहालय करून तिथं नाविन्यपूर्ण योजनेतनं आम्ही पक्षी संग्रहालय चालू करतो आहे. त्याचबरोबर कुपवाडमध्ये कुपवाडच्या नागरिकांची मागणी होती आणि या मागणीनुसार कुपवाडलाही नामदार जयंत पाटील साहेबांची व्हिजिट झाली. आणि त्या व्हिजिट देऊन साहेबांनी तिथं कुपवाडच्या एंट्रीला त्रिकोणी जे भाग आहे तिथं बाग करायची ठरली. आणि ती बाग आम्ही सर्वांनी पाहणी केली. DPDC 24 लाख रुपये आपण त्याची तरतूद केली. त्याचबरोबर त्या बागेचं काल टेंडर आलं. ते 57 लाख रुपये त्या बागेला आम्ही दिलेत आणि त्याचे टेंडर आले. कुपवाडमध्ये पहिली बाग ही तिथं होते. आमचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक शेठजी मोहिते, विष्णू माने असू देत, प्रशांत पाटील असू देत आणि तिथले रंगरेज असू देत आणि तिथले काँग्रेस राष्ट्रवादीचे आणि सर्व नागरिकांनी साहेबांनी ही मागणी केली होती. त्या पद्धतीने आम्ही तिथं बाग करतोय. त्याचबरोबर आज जे प्रतापसिंह उद्यानच्या बाबतीत लोकांच्यात गैरसमज होते की जी जागा मोकळी आहे तिथं BOT होणार, BOT तत्वावर तिथं बिल्डिंग उभारणार, तसं काही न होता आपण तिथं आता बाग उभा करतोय. माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर असू देत, त्यांनी पण ह्याचा पाठपुरावा या बागेसाठी माझ्याबरोबर आमच्याबरोबर केला. ते त्यावेळी पदाधिकारी होते. आत्ता तिथले ते नगरसेवक आहेत, त्यांनी पाठपुरावा केला. त्याचबरोबर आत्ताचे विरोधी पक्षनेते संजय मेंढे असू देत, त्याचबरोबर मेनुद्दीन बागवान, निरंजन आवटी, पांडुरंग कोरे जुने स्थायी समिती चेअरमन आणि सर्व पदाधिकारी माझ्याबरोबरचे यांनी हा पाठपुरावा करून उपमहापौर उमेश पाटील असू देत यांनी हा पाठपुरावा करून आत्ता आम्ही इथली बाग डेव्हलप करतो आहे. ह्या बागेला आणि प्रतापसिंह उद्यानाला परत नवसंजीवनी देण्याचं काम आमच्याकडून आम्ही महापालिकेच्या दृष्टीनं आणि आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही करत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.